किल्ले अजिंक्यतारा। सातारा शहराला कुशीत घेऊन दिमाखान उभा असलेला किल्ला म्हणजे अजिंक्यतारा। शिलाहार वंशातल्या पन्हाळचे दुसरे भोजराज यांनी 1178 ते 1193 या काळात हा किल्ला बांधला। नंतर मराठ्यांची चौथी राजधानी म्हणूनही या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झालं। अफजल खानाच्या वधानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला। गडावरती आजही अनेक इमारती सुस्थितीमध्ये आहेत तर काही भग्नावस्थेत आहेत। किल्ले अजिंक्यतारा या किल्ल्याचा इतिहास तसा खूप जुना आहे। 1178 ते 1193 या काळामध्ये पन्हाळ्याचा दुसरा भोजराज जो होता त्यानं हा किल्ला बांधला। त्याच्यानंतर यादवांकडे काही वर्ष हा किल्ला होता, इथे त्याची सत्ता होती। मग यादवांचं राज्य अल्लाउद्दीन खिलजीनं खालसा केलं आणि मग हा किल्ला खिलजीकडे गेला। त्याच्यानंतर मात्र मग विविध सत्ताधीशांकडे या किल्ल्याची मालकी राहिली। या किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा किल्ल्यावरती 2 महिने राहिला होते असं सांगितलं जातं। तसा मोठा इतिहास आहे या किल्ल्याने। इतिहासामध्ये स्वतःचे अनेक पानं लिहिलेली आहेत। गडाचा पश्चिमेकडचा दरवाजा आज 800 वर्ष झाली तरी निधड्या छातीनं उभा आहे। मी गेल्या 15 ते 20 वर्ष अजिंक्यतारा किल्ल्यावर व्यायामासाठी येत असतो। त्याच्यानंतर हा किल्ला सातारासाठी नंदनवन आहे, त्याचा सातारकरांनी लाभ घ्यावा। शिवाजी महाराज 2 महिने ह्या अजिंक्यतारा वास्तव्य झालेलं होतं त्यांचं। महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पर्यटक खूप इथे येत असतात, त्यामुळे हा किल्ला जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ओळखला जातो। गडावरती हनुमानाचं एक सुंदर मंदिर आहे। पूर्वेला मंगळाई देवी महादेवाचं मंदिर आहे। गडावर दारुगोळा कोठार, राजवाड्याचा काही भाग तर चांदबिबीचा महाल अगदी पाहण्यासारखा आहे। गडावर 7 तळी आहेत, 1 विहीर आहे। दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजाची कमान आजही अगदी उत्तम स्थितीमध्ये आहे। पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर नयनरम्य असतो।